हेडलाइन्स प्रायोजक घरकुल मसाले, घरकुल मसाले ते रोजच्या जीवनाला मायची चव, घरकुल मसाले। डॉक्टर प्रमोद सावंत सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील अखेरच्या अधिवेशनाचा समारोप। दोन दिवसीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा। आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं अधिवेशनाचे काय पडसाद उमटणार याकडे लक्ष। संजीवनी साखर कारखाना बंद पडू देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। तर संजीवनीवरून ढवळीकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक चकमक। भाजपने शेतकऱ्यांना देशदडीला लावल्याचा अलेक्स रेजिनाल्ड यांचा आरोप। रेजिनाल्ड यांच्या आरोपानं मुख्यमंत्र्यांना संतापनावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नका, मुख्यमंत्र्यांनी सुनावलं। हायवेचं संथगतीनं सुरू असलेलं काम आणि रस्त्यांची दुर्दशा यावर अखेरच्या दिवशी वादळी चर्चा। विरोधकांच्या प्रश्नांपुढे सरकारची दमछाक। जमीन संपादन आणि कंत्राटदारावरूनही विरोधकांचा निशाणा। वृक्ष प्राधिकरणाच्या मसुद्यातील विरोधकांच्या आक्षेपांमुळे सरकार नमलं। अखेर आक्षेपार्ह दुरुस्त्या सरकारनं वगळल्या। वृक्ष प्राधिकरण दुरुस्ती विधेयक पुन्हा चिकित्सा समितीकडे पाठवणार। आणि गेल्या 5 दिवसात कोविडचे 19 बळी। मंगळवारी पुन्हा 4 रुग्ण दगावल्यानं चिंतेत भर। एकूण कोरोना बळींची संख्या 3,350 पार। जेनिफर मोन्सेरात यांनी लेखी उत्तरामध्ये भूमिपुत्र अधिकरणी विधेयक हे राज्यपालांकडे गेल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता। दरम्यान याआधीच मॉविन गुदिनो यांनीही हे विधेयक आताच्या अधिवेशनामध्ये मांडलंच जाणार नसल्याचं म्हटलं, म्हणून जेनिफर यांनी दिलेल्या लेखी उत्तरामुळे संभ्रम निर्माण झालेला। त्यावर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे। स्पीकर सर, आम्ही ज्यांना बिझनेस ॲडवायझरी कमिटी मीटिंग झाली त्यांना भूमिपुत्र बिलाचे आन्सर दुसऱ्यात आले आहे। स्पीकर सर, द आन्सर टू अनस्टार एलएक्यू नंबर 85B डेटेड 18/10/21 स्टँड्स करेक्टेड ॲज द बिल इज विथ द लॉ डिपार्टमेंट। नो नो, पॉइंट इज गव्हर्नमेंट हॅज टू मेक अ क्लिअर स्टेटमेंट वेदर द बिल इज अलाउड बीइंग लॅप्स्ड or it is with law department and will go for assent to the governor later. Let us not play with words. Let's have a very speaker sir, bhumiputra bill mante controversial bill sir, discussion jayna asta pass jale sangla tya pramane law department kade ha assent ak vichana highway cha suru asleru nikrushta darjacha kam ani rastyachi avastha yavarun virodhakanni sarkarla dhare varti dharla yavar sarkar nahi mahatvapurna spashti karana dili ahet nemka kay ghadle vidhan sabhet apan pahuyat 2016 jav jav speaker sir infrastructure of road highways फ्रॉम पत्रादेवी टू परवरी आणि परवरीच्या परत काणकोणपर्यंत द होल हायवे एक्सपान्शन इज स्टार्टेड फ्रॉम 2016 टील नाव। स्पीकर सर, जेन्ना हायवेची कामां कोणाक अवॉर्ड झाली आमकां आज अशें जालां की रस्त्यार गेलो जाल्यार परत घरा पावतलो काय ना हो प्रश्न पडटा। आज नॉर्थ सायड आसूं नाल्यार साऊथ सायड आसूं एवरीबडी इज सफरींग। जे कॉन्ट्रेक्टर तुमी घाले तांचेर आज कोण पळयना, नोबडी इज हॅविंग अ लूक एट डॅम। ते कितें करता ते चल्ला तो कायदो जाला। पी डब्ल्यू डी आमच्या नॅशनल हायवेक विचारले ते म्हणटा सेंटराचे काम ते आमचे काम न्हय म्हणून। हांगा स्पीकर सर खंयचोच इंजिनियर जबाबदारी घेना इन टर्म्स ऑफ टेकिंग दीस रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द टायप ऑफ वर्क्स डॅट आर हॅपनिंग। पॉट होल्स काडपाक पी डब्ल्यू डी जमना ते कॉन्ट्रेक्टर दाखयता, असो हो कॉन्ट्रेक्टर कोण सरकारी जावंय वो म्हाका प्रश्न पडला, सगळ्या गोंयच्या लोकांक पडला। म्हजो पयलो सप्लिमेंटरी आमच्या पी डब्ल्यू डी मिनिस्टराक। आय वूड लायक टू नो फ्रॉम द हॉनरेबल मिनिस्टर वेदर जे हांव आतां पर्यंत उलयलां दॅट द गव्हर्नमेंट एग्रीज दॅट द हायवे रोड्स इन द स्टेट आर ऑफ सबस्टँडर्ड वर्क्स अनमोटोरेबल अँड इन डिफेक्टिव्ह कंडिशन। इफ सो हू आर दोज कॉन्ट्रेक्टर्स, हॅव यू इन्व्हेस्टिगेटेड ऑन द कंप्लेन्स रेज्ड, इन्व्हेस्टिगेशन केलां जाल्यार तुमी एक्शन नाल्यार रिस्पॉन्सिबिलिटी कितें फिक्स केली? तुमी शोकॉस काडल्या, तुमी नॅशनल हायवेक बरयलां ऑथॉरिटी के काम सारकें ना म्हणून, हो म्हजो पयलो प्रश्न। जे नॅशनल हायवेचें काम आसा पत्रादेवी टू म्हापसा हें जें काम आसा आमी डिसेंबराक कंप्लीट करतले। सगळो रोड जो आसा हो टार रोड आसा तो काडलो वेतलो आनी तुगेलो काँक्रीट रोड थंय फोर लायन घातले वेतले। तशेंच सर्वीस रोडार सुद्दां आमकां जागो एवेलेबल जाल्लो आसा। कॉन्ट्रेक्टर जो आसा पळय न्ही वो क्विनी गाडयो कन्स्ट्रक्शन इंजिनियरींग ग्रूप कंपनी लिमिटेड MS वेंकटराव इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड जॉयंट वेंचर ऑफ पत्रादेवी करसवाडा।
पॅकेज टू इज एन एम एस नवयुगा इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड फ्रॉम द करसवाडा पूर्वरिम टू पेंजिम बांबोलीम सेक्शन. पॅकेज वन मीन्स दिलीप बिल्डकॉन लिमिटेड एप्रोच रोड फ्रॉम द जुवारी ब्रिज टू पणजी बेंगलोर सेक्शन. ओके पॅकेज टू वीच इज एन दिलीप बिल्डकॉन. तुवें जो प्रश्न विचारलो स्पेसिफिकली तुका सांगता आमी दोनदा शोकॉज म्हणजे पहिल्याय कॉन्ट्रॅक्टराक इश्यू केल्या दुसऱ्याय कॉन्ट्रॅक्टराक इश्यू केल्ली आसा शोकॉज केल्या दिलीप बिल्डकॉन. तुका जाय जाल्यार तिज्यो शोकॉज तुका केन्ना इश्यू केल्या तिज्यो डेटी दिता. नॅशनल हायवेकूय बरयल्या नॅशनल हायवे शोकॉज शोकॉज ज्यो आमी तांकां इश्यू केल्या तेजी कॉपी जी आसा ती एम ओर टी एच्योकूय धाडून दिल्ल्यो आसा दोगांयच्यो. तिसरी गजाल तुवें जें सांगलें पळय न्ही दीस इज एन ऑनगोईंग वर्क सो दॅट अनलेस एन अंटील आमी हँड ओवर अजून प्रोजेक्ट घेवंक ना त्याची डिफेक्ट लायबिलिटी पेरीट हो तांच्याच कडेन उरता. तांच्यांनी कंप्लिटली प्रोजेक्ट जो आसा पळय न्ही हो आमी जेन्ना हँड ओवर घेतले तेन्ना तूं जें सांगता आतां जो डिफेक्ट आसा तो तांच्यांनी रेक्टिफाय करून दिवप हें काम तेजें तूं म्हणटा तें. कदाचीत खंयसर जर डिफेक्ट लायबिलिटी आसत जो कितें आसा ती करून घेवपाचें काम हें आमचें आसा. थंयसर आमचो ऑथॉरिटी इंजिनियर वीच इज एपॉयंटेड बाय द एम ओ आर टी एच हू इज अ कन्सल्टंट ऑन डॅट प्रोजेक्ट तो पर्सनली मॉनिटर करता आनी सगळी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जी आसा पळय न्हू December 21 पर्यंत हो प्रोजेक्ट कंप्लीट जावपाचो आसा आनी त्या खातीर December 21 पर्यंत आमी हँड ओवर घेवच्या पयलीं सगळे डिफेक्ट ह्या प्रोजेक्टाचे आसा हे रेक्टिफाय कर. बाब मिनिस्टर म्हणटा December 21 पर्यंत सारको जातलो. तुम्ही वचून पळयात रस्त्यार स्पीकर सर घोड्यार बसला काय रस्त्यार चलयता म्हाका खबर ना. दुसरे जेन्ना वी आर एज एम एल एज ऑर सरपंच ऑर झेड पी आर टेलिंग वॉट द वर्क्स एन्ड वॉट द प्रॉब्लेम्स आर म्हाका चीफ मिनिस्टरांची याद घेतले ना याद आसा. स्पीकर सर आय एम आस्किंग फॉर एक्शन ऑन दीस पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टर फॉर द फ्लॉज वॉट ही हॅज डन इन द लास्ट 3-4 years ऑफ दीस पर्टिक्युलर रूट विच ही हॅज टेकन अप. आणि जायना सांग ना जाता सांग जाता कितें करतलो सांग जायना समजपाचें कितें चलना ते भितरल्यान. सगळ्यांक बरें फावर मागपाक सरकारी जावंय करून दवरला आनी आमी हांगा बारीक बारीक लोक हांगा दिसभर मरतले आमकां त्रास जाता स्पीकर सर. हाजेर कन्सल्टंट जो आसा इट इज ऑथॉरिटी इंजिनियर एपॉयंटेड बाय द एम ओ आर टी एच. आमच्या कडल्यान जो रिपोर्ट शोकॉज पयली इश्यू करपाक जाय आसली कोण कन्सल्टंट इट इज एन एम ओ आर टी एच इंजिनियर नेम वेळच्या वेळी तो बदलत आसा. आतां कोण आता पळयता हैदराबादचो कन्सल्टंट इट इज एपॉयंटेड बाय द एम ओ आर टी एच द गव्हर्मेंट ऑफ इंडिया त्याच्या अंतर्गत ते अपॉयंट करता. आमी शोकॉज इश्यू करपाक जाय ती शोकॉज इश्यू केल्या आनी तेजेर एक्शन कितें घेवपाक जाय ती परत नॅशनल हायवे ऑथॉरिटी अंडर द एम ओ आर टी एच तेंच्यांनी घेवपाक जाय. आमी तेंच्या खातीर जो रिपोर्ट धाडपाक जाय तो रिपोर्ट आमी फाटलेय फावटी धाडला आनी त्या खातीर सांगता आमी शोकॉज इश्यू केला सो डॅट एक्शन तो जे सांगता एक्शन तूं कितें घेतलो काय म्हणून विचारता ही एक्शन नॅशनल हायवे ऑथॉरिटीत घेवपाची तेंचेर ते घेतले. 2 दिवसांच्या विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रतापसिंह राणेंसोबत सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी बातचीत केली. त्यावेळी प्रतापसिंह राणे यांनी वेगवेगळ्या विषयांवरती आपली मतं मांडली आहेत. ह्या विधानसभेत आपण जर मुद्दाम बघितलं तर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. ते मला वाटतं तुमच्या काळात देखील आजपर्यंत कधी घडल्या नव्हतं पण ह्या काळात त्या खूप झाल्या. यापासून त्यापासून झाले 10 आमदार गेले. हे सगळं तुम्ही कसं बघता गोव्याच्या राजकारणात अशा तऱ्हेचं वातावरण कितपत योग्य आहे किंवा काय संदेश जनतेपर्यंत जातोय? आपण जे विधानसभेमध्ये इलेक्शनला उभा राहतो ते लोकांना आपली जी काय ध्येयधोरण आहे ते सांगून राहतो. परंतु सत्तेसाठी सत्तेच्या मोहासाठी इकडून तिकडे उड्या मारणं हे बरोबर नाही आहे. आणि लवकरच तुम्हाला दिसून येईल की हे आमदार डिस्क्वालिफाय होऊन जातील कारण त्यांनी कायद्याचा भंग केलेला आहे. आणि विधानसभा असं मला वाटतं की त्याच्यावर निर्णय लवकरच होईल आणि हा धडा साधारण बऱ्याचशा 10-12 आमदारांना ही घटना घडेल. पहिल्यांदाच अशी घटना घडते आहे आणि ती घडणार आहे असा माझा विश्वास आहे. इतक्या वर्षाचा माझा अनुभव आणि त्याच्यापासून मला सांगावं असं वाटतं की इथून तिथे उडं मारणं हे बरोबर नाही आहे. आपण एक ध्येयधोरण लोकांच्या पुढं मांडून निवडणूक लढवतो आणि तिसऱ्याच बाजूला सत्तेच्या मोहाला लागून जाणं हे बरोबर नाही हे लोकांसमोर
एक चित्र असं दृश्य दिसेल की ह्याच्यात ते सफल होऊ शकणार नाहीत. राणे साहेब, आता गोव्याच्या राजकारणात अनेक नवे पक्ष येत आहेत, दावे प्रतिदावे त्यांचे सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही बुजुर्ग राजकारणी आहात, तुम्हाला सत्तरीपासून काणकोण असेल, पेडण्यापासून डिचोलीपर्यंत लोकांच्याकडे तुमचा संपर्क होता, या अशा वातावरणात हे नवे पक्ष गोव्यात कितपत तग धरू शकतात, टिकू शकतात, काय वाटतं? एखादा पक्ष लोकोपयोगी आणि लोकांच्यासाठी कामं करणार असेल तर काहींचा विश्वास पडेल की चांगलं काम होईल म्हणून. परंतु जर ते करू शकले नाही आणि जे अशक्य आहे त्या गोष्टी जर सांगितल्या आणि चंद्र सूर्य तुम्हाला आणून देतो म्हणून त्याच्यात ते सफल होऊ शकणार नाही. सफल आपण योग्य गोष्टी आहेत त्याच सांगितल्या पाहिजे. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. आपण 50 वर्ष इथं काम पाहिलं आमदार म्हणून, पुढे आता 2022 विधानसभा निवडणूक येत आहेत, सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे लागून राहिल्यात की आपण विधानसभा निवडणूक लढवणार आहात का? ते मग जेव्हा निवडणूक येईल तेव्हा बघू. अजून निर्णय झाले नाही, तेव्हा येतो तसं निर्णय घ्यायचा. पण लोकांचं काय मत आहे तुमच्याजवळ, ते येतात तुम्हाला कार्यकर्ते भेटतात, त्यांचा काय आग्रह आहे, त्यांचं काय म्हणणं? नाही, लोकांचं नाही, कोणाचं आहे कोणाचं नाही मी ते काय मी काय सांगू शकत नाही. कोणी मला विचारलेलं नाही. तर हे होते गोवा राज्याचे सगळ्यात ज्येष्ठ आमदार माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे. त्यांनी सांगितलं की येणारी जी निवडणूक आहे ती लढवणार की नाही लढवणार याबाबत अजून निर्णय झालेला नाही, तो पुढील दिवसात ते घेतील. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की पूर्वीपेक्षा आता विधानसभेचं कामकाज जे आहे ते चांगल्याप्रमाणे होतं, अनेक सुशिक्षित राजकारणी विधानसभेत आल्यामुळे हे असं चित्र दिसतं, आणि जे नवीन पक्ष गोव्यात येत आहेत त्यांनी जर लोकांचे खरे प्रश्न घेतले, उगाच मोठमोठ्या घोषणा केल्या निवडणुकीसाठी, तर ते इथं तग धरू शकणार नाहीत, असं स्पष्ट मत जे आहे ते प्रतापसिंग राणे यांनी मांडलेलं आहे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसा, व्हिडिओ जर्नलिस्ट कनिफनाथ तारी, पणजी. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी रवी नाईक यांच्यासोबत गोवन वार्तालापचे सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी भंडारी समाजाच्या आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केली आहेत. फाटल्या विधानसभा जी झाली त्यातून अनेक वादग्रस्त जी आहात ती विधेयकं येली, त्यातून भूमिपुत्र या विधेयकात समावेश असलो, आणि आज मुख्यमंत्र्यांनी सांगले की ते आम्ही फक्त कायद्या खात्याने त्याला मंजुरी दिली, अजून ते राज्यपालाकडे वचू ना. सो असे या विधेयकाचेर, भूमिपुत्र विधेयकाचेर तुमचे कितें मत? भूमिपुत्र जे आसात त्यांचे खातीर मुणकार कायदो आसा. मुणकार कायदो भूमी कायद्या खातीर तांकां 200 आणि 300 मीटर जमीन मेळटा, आणि एक जे हेतूक पंचायती एरियेक 300 मीटर मेळटा, आणि पंचायती मुन्सिपाल्टी एरियेक 200 मेळटा, आणि हे तांकां जमीन तांकां मुणकार खातीर डिक्लेर जाता. ही जमीन घेवपाकूच जाय अशी ना, गिरेस्तां रावपाक जाय, दुरुस्त करपाक जाय, धंदो करपाक जाता, सगळे तरेचे तितून ते करपाक जाता, पूण 200 आणि 300 ऑर 2 मीटर म्हणटी साकून पंचायती एरियेक, मुन्सिपाल्टी एरियेक, पंचायती एरियेक 5 मीटर, 300 मीटर 5 मीटर ही तांकां जमीन मेळटा, आनी हितून तांकां सगळे तरेचे धंदो हे तांकां, आनी घेनासतना रावपाक जाता अशें बी आसा, किंवां 10 वर्सांनी पयशे भरपाक जाता. हे सगळे तरेचे मामदारा कडेन ऑर्डर जाल्ले ते करपाचे. मामदार जेन्ना ऑर्डर काडटा तेन्ना ती सगळे प्लॅन जे आसात, जे सगळे तरेचे प्लॅन बी लँड सर्वे धाडून ते प्लॅन करून तांकां जमीन तेंच्या ताब्यान दिता. ती जाय जाल्यार मामदारा कडेन अर्ज करून ती जमीन घेवपाची. हे भूमिपुत्र विधेयक जे आसा ते गरजेचे आसा अशें दिसता काय ती गरज ना अशें दिसता? भूमिपुत्राचे ते एक म्हाका वाच पयलें कळटा की भूमिपुत्राचे बिलाची गरज ना, कारण हेच हे आसा मुणकार एक्ट आसा पळय तो 1975 पयलू म्हूण रावता त्या भुमीचेर तो भूमिपुत्र. 75 पयलू 1975 पयलू कोण रावता ताका हे जमीन मेळटा, म्हणजे तो भूमिपुत्र आसा गोयचो अशें म्हणून. आयज दुसरो एक विधानसभेन मुद्दो आयलो, तो म्हणजे गोवा फॉरवर्डान भंडारी समाजा खातीर कोटा विदीन कोटा म्हणून तांच्यानी एक रिजर्वेशन मागले की त्या समाजाचे अन्याय जाता अशें म्हणून. तुम्ही ह्या समाजाचे एक लिडर आसा, तुम्ही नेते आसा, तुम्ही हेच्या पयली काम केला लोकांच्या मागण्या खातीर, ही मागणी कितपत रास्त दिसता तुमकां कोटा विदीन कोटा ओबीसी भितर दिवो? आपण हांव पयलो म्हणटा की सर्वे केले ती सारकी ना. ही 2014 कितें सर्वे जाल्या, सर्वे कोणें केल्यात, कशी केल्या, पंचायत लेवल गेल्यात, घरान घर गेल्यात, काय गोंयभर गेल्यात, कशी काय सर्वेची खबर ना. तेन्ना ही सर्वे सर्वे प्रमाणे कमी लोक दाखयल्ले आसा. हे जवळ जवळ 5.5 ते 6 लाख लोक आसा
जे हितूंक ह्या भंडार समाज गोंयांत तेजे पेक्षा चडय आसूं शकता, पूण म्हाज्या अंदाजा प्रमाणे स लाखां वयर आसा. पण हे हितून दाखयले तेणे 2 लाखांनी कितें दाखयता ते चुकीच आसा. म्हणजे ते सर्वे परती जावपाक जाय आनी सर्वे परती जावन ती सारकी आनी जे ते कितें मागतात जे हे आपले जे कोटा विदीन कोटा रिझर्व कोटा ते मागता लोक जे मागता समाजी लोक मागता ते मागले म्हणजे तेंकां दिले जाल्यार म्हाका दिसता की दिवचे म्हण तेंकां की तेंकां तर दिसता की बाबा जशें एसटी एसीक मेळटा तशें तेंचे म्हणणें की तेंकांय कितें अशें मेळचें की तेंची उदरगत जावची. कित्याक खूब वर्सां कितपत पडलेले लोक हे तेंकां न्याय जर मेळूंक नाशिल्ले ते वर्सां आतां हे कायद्यानुसार तेंकां मेळटा जाल्यार तेंकां दिवचे आनी तेंकां तेंचे हांकां खुबशे वेकन्सी आसा वेकन्सी भरूं ना. ओबीसी आसा तेजी वेकन्सी भरच्यो सरकारान. ओबीसी जी आसा एसटी जी आसा एससी जी आसा त्यो वेकन्सी खुबशे वेकन्सी ह्या डिपार्टमेंटांनी आसा उरल्या पेंडींग त्यो वेकन्सी भरच्यो त्यो रिजर्व कॅटेगरीच्यो आनी तेंकां न्याय दिवचो. आतां दुसरो विशय म्हणजे फाटले 5 वर्सां तुम्ही फोंडेचे प्रश्न विधानसभेत मांडीत आसा, कितके ते पूर्ण झाले सॉल्व झाले, तुमकां सरकारान दिल्ली आश्वासना कितली कंप्लीट झाली आनी खंयचे प्रश्न अजून प्रलंबीत उरल्या? म्हाजे मतदारसंघात आम्ही झगडून सगळे तरेचे आम्ही रस्ते हे ते केल्ले आसा आनी उरलेले रस्त्याचे टेंडर जाल्ले आसा. आतां नोव्हेंबरा रस्ते सगळे जातले. सिवरेज लायन जी आसा तेजे फाटल्यान लागला सिवरेजी लायनीचे जे आसा सिवरेज लायन तिका लागून खुबशे रस्ते आमचे फोडलेले. ते रस्ते आतां सगळे तरी सिवरेज कंप्लीट जायत येयले आसा. पूण सिवरेजीन चड टायम काडलो. जी 17 सुरू जाल्ली ती आयज पर्यंत जावना. तेजे लिमीट आशिल्ले 5 वर्सां पूण ती सिवरेज जावना. पूण सिवरेजीचे आतां जायत येयल्या आनी आतां ते रस्ते सगळे तरी जातले. बाय नोव्हेंबर म्हणल्यार सगळे टेंडर मिटर केल्ले आसा सगळे रस्ते जातले. उदकाचो प्रश्न ना. म्हाका तुमी मतदारसंघात एक दीस उदकाचो कसोच प्रश्न ना सोडलेलो आसा. म्हणजे आमचे लोकांक सगळें उदक मेळटा सगळे तरेचे उदकां इवन लायटीचे आतां अंडरग्रावंड केबल जे आसा घालपाचें काम टेंडर जाल्लें आसा. 22 कोटीचे टेंडर जाल्लें आसा अंडरग्रावंड केबल तेवूय जातले. म्हण म्हागेल्या मतदारसंघात हांवें सगळे तरेचे कितें आमी 8 लाख करून तेजे फाटले आमचे मनीस भुरगे आसतात ते 8 लाख करून आमी आमची कामां करून घेता. म्हणजे आमचे लक्ष आसा आनी त्याच बरोबर लोकांकूय आमचे मेळपाचे आमच्या ऑफिसांक आनी लोक सगळे तरेची कामां घेवन येतात तेवूय आमी करतात आनी लोक अशी डेवलपमेंटाची विकासाचे ही जी कामां आसा तेवूय आमी घेता सगळे तरेची आनी शिकून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करपाचे प्रयत्न आमचे चालू आसा. निमणो प्रश्न, फुडल्या विधानसभेच्या अधिवेशनांत रवी नायक आमदार म्हणून पळोवपाक मेळटले काय कितें? फुडल्या विधानसभेक ते आतां फुडले विधानसभेचे जे आसा ते लोकां कडेन आसा. आतां जे आसा लोक जे वोटर जे आसा लोक जे आसा लोकशाही प्रमाणे लोक वोटर आसा ते डिसायड करता आनी ते लोक डिसायड करतले कोण रावतलो आनी कोण रावचो ना हे विशयाचेर अजून कांय जावना. अजून टायम आसा आनी टायम येतरीच ते कळटले लोकांक बाबा कोण रावतलो कितें जातलो आनी विधानसभे कोण पावतलो. तुमी कंटेस्ट करतले इलेक्शन? तेंच म्हण तुका अजून 4 महिने 5 महिने उरल्या तेजे खूब काळ आसा त्या हेका टायम आसा इलेक्शनाक विचार करपाक त्या प्रमाणे जातले. आतां सद्या तुमी कांय सांगिना. आतां सांगून शेटी फुडें कितें मेळटी हय अजुनी मातशें करूया काम करीत आसा. आमी काम आमचें काम चालूच आसा काम करीत आसा सारकें आनी हें तुवूंय जाणा हें सगळें काम आमचें चालू आसा ऑफिसान लोक अशें गोंयांत म्हाजे कडेन इतले व्हडले ऑफिसांत इतले गोंयांत म्हाका खंयचेच आमदारा कडेन दिसना ऑफीस की बाबा इतले लोकांक दिसता सकाळचे सानवारी मेरेन लोकांक मेळटा लोकांचे अडे अडचणी सोडटात येदे व्हडलें ऑफीस म्हाका दिसना खंयचेच आमच्या आमदारां कडेन आसा म्हणून आनी आमी लोकांक ते दवरले आसा आमचें काम चालू आसा. एक प्रश्न म्हणजे सध्या फोंडेच्या राजकारणांत पळयत जाल्यार घडामोडी घडत आसा. कोण दावेदारी कोण कोण करीत आसा आपूण रावतलो म्हणटा कोण आनी कोण रावतलो म्हणटा हेचेर तुमी कशें पळयता? पळय आयकय लोकशाही कोणाच्यानूय रावपाक जाता कोणाकूय उमेदवार उमेद भागूंक जाता कोणूय रावतले कोण हरतले कोण जिखतले हे मागीर लोक ठरयता. पूण रावपाक कोणाकूय आसा 100 हजार लोक आसा हजार लोकांनी रावंक जाता कोणाक उमेद सगळें आसता उमेद रावूं कोणाक रावपाक. पूण निमाणे कोण आसा लोक विचार करतात. आतां जे वोटर जे आसा हुशार आसा लोक विचार करतात बाबा हो 5 वर्सां पर्यंत आमकां पावतलो हांव काय ना म्हणून ते लोक विचार करतात. अरे लोकांक हे आयज तुका तुमी जाणा आसतले वोट
हो गरीबाचे गरीब झोपड्यान पण रावता तेका सारी श्रीमंताचे व्हडलो बंगल्यानी व्हड मोठे हातून राव तेका वोट एकच आसा पूण ते वोटाक किंमत इतलीच आसा आनी ती किंमत एक वोट झोपडे पट्ट्यान रावपी आयज तेका सगळे तरेची खबर आसा वोट म्हणजे कित्याक मारप आनी वोट कित्याक दिवप तेंका खबर आसा बाबा पांच वर्सां खातीर आपलो अमको आपलो एक मनीस अमको आमचोच अमकी मनीस तो आपल्या पांच वर्सां पर्यंत पावतलो ही गॅरंटी आयज गरीब लोकांक आसा झोपडे पट्ट्यान रावपी सुद्दां हे लोकांक आयज आसा. बोरकर पतीपत्नी एकाकी पडल्यानंतर अखेर गिरीश पिल्ले यांची दुसऱ्यांदा सांगवाळ्याच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. 9 पंच सदस्यांनी गिरीश पिल्ले यांना मत दिलं त्यामुळे पिल्ले यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी रमाकांत बोरकर आणि सुनीता बोरकर हे दोन्ही पंच सदस्य गैरहजर होते. बिनविरोध निवडून आल्यानं पिल्ले समर्थकांनी एकच जल्लोष केला. दरम्यान आपला विजय हा विकास कामासाठी असल्याचं ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडे सांगवाळमधील बेकायदेशीर प्रकल्पावरही त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्यामसूर्या नाईक यांनी. आमच्या जुवाईनगर पहिले आल्या तिंगा ते एरियन डेव्हलपमेंटल डेव्हलपमेंट जाऊकूच ना. ते मागे मेन फोकस असतो की तिंगा चोडशे तिंगा डेव्हलपमेंट जे वडान काम जाऊ ना तिंगा करपाचे लोकांक त्रास झाले तिंगा किते मेन तिंगा गार्बेज इश्यू आहा. लास्ट मंथ हांवें एक व्हिडिओ पळयल्ले कोण तरी एक येयलो आनी सांगपा ते गार्बेज ट्रिटमेंट प्लांट आमचे इल्लिगल आहा म्हणून. ओके नो प्रॉब्लम ते सारखे इल्लिगल पेपर्स करू ना. हांव मागे एक म्हणणं की ते किती किती फॉर्मेलिटी ते लिगलाइज करपा लागून ते गार्बेज प्लांट आमकां चालू करपा किते मेन इश्यू आशिल्ले गार्बेजचे मेन सांगवाळ गांवांत कित्याक आमकडे प्लांट नाशिल्ले आनी गार्बेज आमकां हे करपाक ट्रीट करपाक प्लांट आसूना ते ट्रिटमेंट प्लांट केल्ल्या पण मातशें ऑब्जेक्शन येयलें कितें इल्लिगल आहा म्हणून. तुवें तो म्हणलो लास्ट तुमी मेंबर आशिल्लो पंचायतीचो तो गार्बेज प्लांट इलिगल इलिगलिटीज तुका खबर नाशिल्ली आशिल्ली म्हणून ते हांव सरपंच आसना न्हू करपाक ना सरपंच पंच आशिल्लो तेका लागून तुका कितें सांग तुमकां कितें इलिगलिटी कितें आहा तें सोदून काडपाचें आनी सॉल्व करपाचें कितें आमकां तें प्लांट बंद करपाचें न्हू आमकां तें लोकांक लागून करपा जाय प्लांट थिंगां कित्याक आमी आमच्या पंचायतीचे पयशे गेल्ले तितून आमी पंचायतीचे पयशे हितून घातलेले ते प्लांट रेडी करपा लागून मेन आनी क्लेनलीनेस ड्रायव आमकां मेन जाय थंय पंचायतीन गार्बेजीचे मेन इश्यू आमचे हिंगा सांगवाळान तेका लागून ते प्लांट जायना बेश्टे आमी इतले पयशे इनवेस्ट केले उडयपाचे पयशे जायना न्हू लोकांचे पयशे ते टॅक्स भरलेले पयशे ते लोकांचे टॅक्स गांवच्या लोकांचे टॅक्स टॅक्साचे पयशे तेका लागून इलिगलिटीज कितें आहा ते सॉल्व करपाचे एक मेन मुद्दो आसतलो आमी सगळे मेंबर बसतलो पळयतलो तेका लागून तेजे विचार करतलो कितें करपाचे सगळे मेंबराचे राय घेवन आमी फुडें सरतलो. पण तूं मान्य करता तो प्लांट आशिल्लो तो इलिगल आसा तुका सांगता हांवें कितें सांगलां तुमकां कोण सांगतले कितें इलिगलिटी आसा म्हणून ते आमकां काडचे पडटलो कितें इल्लिगल आहा सोदून काडचे पडटलो बेश्टे म्हाका सांगपाक जाय ना ते इल्लिगल आहा म्हणून दॅट्स वाय वी ऑल मेंबर्स सीट टुगेदर कितें मेन सीट टुगेदर म्हणल्यार कितें आमचे गांवचे पंचायतीचे पयशे ते लोकांचे टॅक्स भरलेले पयशे वी डोंट वॉन्ट टू वेस्ट पब्लीक मनी तो पंचायत फुडें घालत फाउंडेशन घालपाक आमी पंचायती आमगेले न्यू हे आमी आमगे पॉवर मिनिस्टराक घेवन आमी हेजे पंचायत मिनिस्टराक घेवन आमी काम करतली आनी सगळें करून आमी दाखयतली हे आमचे 9 जण आतां एकठांय रावतली आनी आमचे काम करतली आखे गांव आमी सगळें क्लीन करून दवरतली. बातमी आहे कमान उभारणीवरून उद्भवलेल्या तणावाची. ईदच्या पार्श्वभूमीवरती मडगावातील हाऊसिंग बोर्ड परिसरामध्ये मुस्लिम बांधवांकडून कमान उभारण्यामध्ये आली होती. मात्र घोगळेश्वर मंदिराच्या समिती सदस्यांसह स्थानिकांकडूनही या कमानीला तीव्र विरोध करण्यात आला त्यामुळे या परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. तणावाचं वातावरण तयार झाल्यानं तत्काळ या ठिकाणी पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घोगळेश्वर मंदिराच्या समोर याआधी कधीही अशा प्रकारे दुसऱ्या कुठल्याही धर्माच्या सणावेळी कमान उभारण्यात आलेली नव्हती. हे मंदिर 50 पेक्षा जास्त वर्ष जुनं आहे. या मंदिराच्या नजीकची घरं हल्लीच्या काळात उभारण्यात आली आहेत त्यामुळे यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही असं सांगत स्थानिक हिंदू नागरिकांनी कमानीला विरोध केला. दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवलाय. मात्र अनुचित प्रकार टाळण्यासाठी नागरिक घटनास्थळावरून गेल्यानंतरही पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान मंदिराचे ट्रस्टी अनिल नाईक यांनी काय म्हटलंय आपण ऐकूयात. मशीद त्या सायडी आणि हे आर्क हांगा कित्या आमकां कोणाकडे झगडी करपाचे ना कांयच ना. आमी काल नी पयर फातोडा पोलीस स्टेशनाचे गेले आनी थंय आमी ह्या आर्का बद्दल कंप्लेन केली की आमच्या देवळा मुखार हांगा आर्क लायलो म्हणून. आमकां कपील साहेबान बरें हें दिलें की तेणें आमकां बरो रिस्पॉन्स दिलो की आपूण वयता आनी तें आर्क तेंकां काडपाक लायता म्हणून. आनी आमी थंयच्यान तेणें सांगले ते बरोबर आमी थंयच्यान भायर सरले कपील साहेबान सांगले ते बरोबर आनी तेणी येवन रोखडेंच हें आर्क हांगा आशिल्लें तें तेणी काडलें आनी आतां पळय थंय लायलां. पूण आमचें म्हणणें अशें आसा की देव सगळ्यां एक आमकां कोणाक वायट करपाचें ना आनी आमी सगळे एक आसा. पूण हें जें कोण पळय अशें पळय हें मुद्दाम जें चाळून घालपाक करता पळय न्ही हें फुडल्या वर्सा तरी हांगासर जावपाक जायना.
हंगसर ये अशे आर्क आमगे देवळा मुखार जावपाक जायना. तुमगे मुशिटी कडेन तुमकां जाय तें लाया, आमगे कांयच प्रॉब्लेम ना, तुमकां जाय तें करा तुमी. पूण हे देवळा कडेन कित्याक हे तुमी एक हेजे लोकांनी सगळ्यांनी विचार करचो की हे देवळा हे तुमी मुद्दाम चळोवपा हे आतां हे सगळे आतां सगळे भारतभर हे चल्लां पळय न्ही ते आमकां हिंदू चळोवपा लागून करतात म्हणून हे अशें चल्लां. आनी हांव विश्व हिंदू परिशदेचो दक्षिण गोवा अध्यक्ष आसा आनी त्या अध्यक्ष म्हणून हांव तुमच्या मुखार उलयतां हिंदुत्वा बद्दल. आनी आमी ह्या देवळांची सगळे आसा तितल्या देवळांचे रक्षण करपाक आमी समर्थ आसात. आनी हेजे मुखार अशें ह्या देवळा कडेन तरी कोणाक आमी करपाक दिवचे ना. पिळगाव इथं गेल्या बुधवारी भयंकर राडा झाला. या राड्यामध्ये सृष्टी पिळगावकर हिला मारहाण करण्यात आली होती. लोखंडी रॉडने करण्यात आलेल्या ह्या मारहाणीनंतर काही जणांना ताब्यातही घेण्यात आलं होतं. मात्र एकूणच आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी सृष्टी पिळगावकर हिनं केली आहे. एक महिलाचेर अत्याचार जाल्लो आसा, एक चेडवाचेर बायलेचेर अत्याचार जाल्लो आसा हेच म्हाका सांगपाक जाय आसले. पण लोकांनी तो गैरसमज करून घेतला की हे जाग्याचे प्रकरण जाग्याचे प्रकरण. पण जाग्याचे प्रकरण ना, हे इतलंच म्हाका तुमकां सांगपाक जाय आसले. म्हणून हांव म्हटले कशें तरी म्हाका मेंटली प्रिपेअर नसले, म्हाका खूप भय दिसतालो. आणि पोलिसांनी तसे हा पोलिसांनी खूप म्हाका मदतूय केली असा, आपल्या पर्यंत जाता तितली मदत केली असा. पण आता ते बेलाचे सुटलेले असा, दोघूय मनीस आता बेलाचे सुटलेले असा. आणि त्या बेलाचे सुटला पण कंडिशन्स असं त्यांना की 15 दिवस आमच्या वाड्यात तार वाड्यात येऊक ना. आणि 9 ते 1 पर्यंत त्यांच्यानी 10 दिवस पोलीस स्टेशनार वचप आणि हजेरी लावायची आपली. पण कसे असा की मनात अजून तो भय असाच, तो भय वचपूच ना. कित्याक की ते भोवता न्ही, म्हणून खंय तरी भय असाच मनात. आणि तो भय खंय तरी म्हाका काढपाक लागून हांव खूप ट्राय करता, पण तो तरी म्हाका मेळना की ती ताकद मेळना. म्हणून हांव इतलेच मागूंक सोदता की ही एन्क्वायरी न्हू सीबीआय थ्रू जाल्ली बरी. कित्याक पोलीस हेल्प करतात, हांव अशें म्हणना की पोलीस मदत करना, पोलीस मदत करतात. पण तरी म्हाका भय असा पण तो माझ्या भयाक खंय तरी आधार म्हणून म्हाका सीबीआय इन्क्वायरी जाल्ली जाय.